सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। उमरी तालुका महाबळेश्वर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावातील तरुणांनी एकत्र येऊन 14 बेडचे विलगीकरण कक्ष उभे केले आहे। याचे लोकार्पण पाचगणी पोलीस सहायक निरीक्षक सतीश पवार यांच्या हस्ते करण्यात आले। पाहुयात सविस्तर बातमी। उमरी तालुका महाबळेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावातील तरुणांनी एकत्र येऊन उभ्या केलेल्या 14 बेडच्या कोरोना विलगीकरण कक्षाच्या लोकार्पण पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या हस्ते करण्यात आले। हा उपक्रम आपत्तीकालीन परिस्थितीची गरज ओळखून योग्य वेळी राबवल्याने गावासमोरील भविष्यातील धोका कमी झाला आहे। गावातील वाढत्या रुग्णसंख्येच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत उमरी यांनी विशेष बैठक बोलावून गावामध्येच विलगीकरण कक्ष उभारण्याचे ठरवले। लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षासाठी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांनी सढळ हाताने मदत केली। सर्व बाधित हे गावातीलच नसल्याने आपली सामाजिक बांधिलकी ओळखून लोकसहभागातून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे। गरज भासल्यास आणखी काही बेडची तरतूद आपत्ती व्यवस्थापन समिती मार्फत करण्यात येईल असे समितीमार्फत सांगण्यात आले। सद्यस्थितीत या विलगीकरण कक्षात 14 बाधित उपचार घेत आहेत। त्यांच्या दैनंदिन गरजांच्या सुविधा आपत्ती व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत उमरी यांचे मार्फत पुरवण्यात येत आहेत। यावेळी शिवसेना महाबळेश्वर उपतालुका प्रमुख बाबाजी उंबरकर, सरपंच सुनीता उंबरकर, उपसरपंच विनोद उंबरकर, परिचारिका मीनाक्षी सपकाळ, ग्रामपंचायत सदस्य अमित उंबरकर, सौ योगिनी उंबरकर, जागृती उंबरकर, नरेश उंबरकर, रुपेश उंबरकर, संदीप उंबरकर, संतोष उंबरकर, विशाल डांगिस्ते, अवधूत उंबरकर, आशा सेविका नंदा उंबरकर, अंगणवाडी सेविका अर्चना उंबरकर, संगीता उंबरकर, ऋषिकेश उंबरकर, लहू उंबरकर, सागर उंबरकर, अनिल उंबरकर, ग्रामसेवक विजय राजपुरे आदी मान्यवर उपस्थित होते। लहू चव्हाण, मुक्तागिरी न्यूज, पाचगणी। नमस्कार, मी बाबाजी उंबरकर, उमरी ग्रामस्थ। माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं सर्व महाराष्ट्राला विलगीकरण होम आयसोलेशन जे चालू होतं ते बंद करून गावातच विलगीकरण कक्ष सुरू करायचे असे निर्देश पारित केले, त्यानंतर आम्ही लगेच गावातील आपत्ती व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत उमरी तसेच सर्व युवक आणि आम्हाला वेळोवेळी मदत करणारे काही लोकसेवक जे समाजासाठी कधी कुठल्याही वेळे उभे राहतात अशी मंडळी आम्हाला या ठिकाणी मदत केली आणि लोकसहभागातून आमच्या गावामध्ये 14 बेडचं आयसोलेशन सेंटर उमरी गावामध्ये सुरू केलं। या ठिकाणी आमच्या गावामध्ये साधारणतः 22 लोक पॉझिटिव्ह झाले, त्याच्यापैकी काही लोक पांचगणी येथे विलगीकरण कक्षामध्ये आम्ही शिफ्ट केले आणि 6 आणि बाकीचे जे होते ते त्यांना या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत गावची जी जिल्हा परिषदेची जी शाळा आहे त्याच्यामध्ये विलगीकरण कक्षामध्ये त्यांना या ठिकाणी आणून त्यांना संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवले आणि या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र पाचगणी येथील PSC चे काही परिचारिका किंवा डॉक्टर्स या ठिकाणी व्हिजिट करून त्यांना योग्य औषधोपचार हे देऊन या ठिकाणी बऱ्यापैकी सुविधा पुरवत आहेत। बऱ्यापैकी या विलगीकरण कक्षामध्ये जे कोणी रुग्ण आहेत ते बऱ्यापैकी त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊन आता ते चांगल्या पद्धतीनं त्यांची तब्येत व्यवस्थित झालेली आहे। करोनापासून त्यांचा जो मोठ्या प्रमाणात जी हानी होणार होती ती या ठिकाणी आम्ही विलगीकरण कक्ष काढल्याच्या नंतर ती थांबलेली आहे। शासनानं जे आम्हाला जे निर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीने या ठिकाणी आपण ते विलगीकरण कक्ष गावामध्ये स्थापित करून आमच्या गावाबरोबरच पंचक्रोशीतील गावांसाठी एक आदर्शवत असं विलगीकरण कक्ष या गावामध्ये आम्ही सुरू केलं आणि यामध्ये आम्हाला संबंध तरुण वर्ग उमरी तसेच बाहेरचे जे काही आमचे मंडळी आहेत त्यांनी आम्हाला लोकसहभागामध्ये मदत केली आणि त्याच्यातून हे साकार झालं। बाबाजी उंबरकर, उमरी। आमच्या गावामध्ये आम्ही आपत्ती व्यवस्थापन
समिति ग्राम पंचायत उमरी आणि ग्रामस्थ उमरी यांच्या माध्यमातून लोकसहभागातून विलगीकरण कक्ष स्थापित करून जो वाढता कोरोना आहे त्याला या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने संस्थात्मक विलगीकरण कक्ष या गावामध्ये सुरू केला आणि सुरू केल्याच्या नंतर संबंधित रुग्णांना या ठिकाणी चांगल्या प्रतीचं उत्तम प्रतीची औषधं ही दिली जातात। या ठिकाणी त्यांना योग्य पद्धतीचा आहार दिला जातो। त्यांच्या आरोग्याची ह्या आमच्या वॉलंटियरांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांची दक्षता घेतली जाते। अशा पद्धतीचं या गावामध्ये आम्ही संस्थात्मक विलगीकरण तयार करून एक आदर्शवत असा गोष्ट या पंचक्रोशीसाठी आमच्या गावाच्या माध्यमातून आम्ही करून या ठिकाणी दिली आहे। आणि याच्यातून निश्चितपणानं महाबळेश्वर तालुक्यामधल्या कोरोना रोखण्यासाठी जे कार्य सर्वच ग्रामपंचायतीने केले पाहिजे असं काम आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही या उमरी गावी केलेलं आहे। धन्यवाद। नमस्कार, मी ग्रामपंचायत सदस्य उमरी। गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावामध्ये सर्वप्रथम आम्ही विलगीकरण कक्षाची व्यवस्था केली आणि गावामध्ये आरटीपीसीआर टेस्ट घेऊन गावातील मॅक्सिमम लोकांच्या टेस्ट केल्या आणि जे लोक पॉझिटिव्ह आले त्यांना आम्ही विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यासाठी सकसार त्याबरोबर लागणारी औषधं त्यांना आम्ही डॉक्टरांच्या माध्यमातून देत होतो। ह्यासाठी आम्हाला गावातले परिचर अंगणवाडी सेविका असतील इतर सदस्य व्हॉलंटियर यांच्या मदतीनं हा कक्ष व्यवस्थितपणे सुरू आहे। बस कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने पीक वर्धके नैसर्गिक कीटकनाशके नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके नैसर्गिक खते व इतर उत्पादने सूक्ष्म अन्नद्रव्य 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय शेतीची व्यवस्था आता झाली खास कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।